नमस्कार. स्वरसंवादच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत वादी, संवादी, पूर्वांग, उत्तरांग, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा परस्पर संबंध. मित्रांनो, अगदी सुरुवातीच्या भागामध्ये आपण बघितलं आहे वादी म्हणजे काय. तर रागाच्या मुख्य स्वराला वादी असे म्हणतात, तर रागाच्या उपमुख्य स्वराला संवादी असे म्हणतात. आता पूर्वांग म्हणजे काय, तर सारे ग म प ध नि सा या सप्तकाच्या सारे ग म या भागाला सप्तकाचं पूर्वांग, तर प ध नि सा या भागाला सप्तकाचं उत्तरांग असं म्हणतात. ज्या रागाचा वादीस्वर सप्तकाच्या पूर्वांगात म्हणजे सा रे ग म यापैकी असतो त्यांना पूर्वांगवादी राग असं म्हणतात. अशा रागांचा संवादी स्वर सप्तकाच्या उत्तरांगात म्हणजे पधनिसापैकी असतो. तर या उलट ज्या रागांचा वादी स्वर सप्तकाच्या उत्तरांगात म्हणजे पधनिसापैकी असतो अशा रागांना उत्तरांगवादी राग असे म्हणतात. आणि अशा रागांचा संवादी स्वर सप्तकाच्या पूर्वांगात म्हणजे सारेगमपैकी असतो. आता पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणजे काय हे बघूया. सांगीतिकदृष्ट्या दिवसाचे दोन भाग केलेले आहेत. दिवसा 12 ते रात्री 12 या भागाला दिवसाचा पूर्वार्ध असे म्हणतात, तर रात्री 12 ते सकाळी 12 या भागाला दिवसाचा उत्तरार्ध असे म्हणतात. मग ज्या रागांचा वादीस्वर सप्तकाच्या पूर्वांगात असतो त्यांना पूर्वांगवादी राग असे म्हणतात. व असे राग दिवसाच्या पूर्वार्धात म्हणजे दिवसा 12 ते रात्री 12 या वेळेत गायले जातात. उदाहरणार्थ भू, यमन, बिहाग वगैरे. तर उत्तरार्ध म्हणजे काय, रात्री 12 ते सकाळी 12 या भागाला दिवसाचा उत्तरार्ध असे म्हणतात. मग ज्या रागाचा वादीस्वर सप्तकाच्या उत्तरांगात असतो अशांना उत्तरांगवादी राग म्हणतात. आणि असे राग दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजे रात्री 12 ते सकाळी 12 या वेळात गायले जातात. तर मित्रांनो, कसं आहे वादी, संवादी, पूर्वांग, उत्तरांग आणि पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा परस्पर संबंध. वादी, संवादी हे सप्तकाच्या नेहमी विरुद्ध अंगात असतात. वादी पूर्वांगात तर संवादी उत्तरांगात, वादी उत्तरांगात तर संवादी पूर्वांगात. आणि ह्या दोन्ही वादी समाधीमुळे रागाचा बॅलन्स साधला जातो. आणि हा वादी संवादीचा संवाद सतत रागामध्ये सुरू असतो आणि त्यामुळे रागाचं स्वरूप स्पष्ट होतं. तर मित्रांनो, आपल्याला कशी वाटली ही सगळी माहिती आपण कमेंटमध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया स्वरसंवादच्या पुढील भागात नवीन माहितीसह. धन्यवाद.